बाहर पर एक गाइस एक स्वीट सा डिश है इसको क्या बोलते हैं सर गाइस ही है शीरा पूरी हाय शीरा आणि मस्त तुम्हाला या जो बन रहा है तो गाइस अपन पण दिलवाले शेक एक ऑर्डर केला आहे त्याचा मेकिंग प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी गुड इवनिंग आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत झाले आहेत आणि आपण आज दिवसभर आता 4th ब्लॉग शूट करतोय मागे गाड्यांचा थोडासा आवाज येतो प्लीज इग्नोर दॅट सो आता मी आलेलो आहे व्हीटी साईडला म्हणजे मोहम्मद अली रोडला यस मोहम्मद अली रोड आता रमजानचा महिना चालू आहे सो मोहम्मद अली रोडवरचं जे काही ऍटमॉस्फियर असतं ते आपण आज शूट करायला आलो आहोत आता सेरीचा टाइम झालेला आहे म्हणजे रमजान म्हणजे रमजानचा उपवास सोडण्याचा सो ते आता आपण बघूया शूट करणार आहोत काही तिथे काय काय पदार्थ असतात किंवा काय काय ते सगळं आता आपण बघणार आहोत सो लेट्स गो टू मोहम्मद अली रोड टू एक्सप्लोर सो गाईज तुम्हाला आता समोर म्हणजे मस्जिद दिसत असेल त्या तिथूनच लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये मोहम्मद अली रोडच्या त्या खाऊगलीमध्ये जायचं आहे जी आता आपण एक्सप्लोर करणार आहोत पण त्यापूर्वी इथे बघा तुम्ही रस्त्याला काही जे शॉप्स आहेत किंवा जे स्टॉल्स आहेत त्याच्यावर कपडे टाकलेले आहेत म्हणजे आता त्यांनी ॲक्च्युली थोड्या वेळासाठी स्टॉप केलेलं आहे काम कारण आता हा तुमचा संध्याकाळी 7 वाजलेले आहेत आणि हा त्यांचा ह्याचा रोजा खुलण्याचा दिवस आहे म्हणजे रोजा उघडण्याचा असं तुम्ही बघू शकता सगळं आता ते रोजा उघडतात आहे सो हे 1.5 महिना जवळपास 40 दिवस म्हणजे हे सगळं त्यांचे रोजाचे उपवास असतात मुस्लिम बांधवांचे तर आपण आता तेच एक्सप्लोअर करणार आहोत मी यापूर्वी आय थिंक इथे 1 का 2 वेळा आलेलो सो व्लॉगच्या निमित्ताने आज फर्स्ट टाईम मी शूट करणार आहे सो आय होप आपल्याला व्यवस्थित असं शूट करायला मिळेल सो तुम्ही बघू शकता सगळीकडेच सगळ्या रोजा उघडतात अरे सो गाईज फायनली आपण मोहम्मद अली रोडच्या आता खाऊगलीजवळ आलेलो आहोत हीच ती मस्जिद आहे आणि या मस्जिदपासून आपण लेफ्ट मारून आतमध्ये गल्लीमध्ये एंटर करणार आहोत सो हे तुम्हाला मिळेल एक्झॅक्टली हा जेजेचा जो उड्डाण पूल आहे जो विटीला जो टच होतो डिरेक्टली तिथेच सो आता आपण आतमध्ये एंटर करूया आणि जाऊन बघूया खाऊगली सो ॲक्च्युली तुम्ही बघाल सगळीकडे आता एक सगळे आपल्याला स्टॉल्स बघायला मिळतील खायचे खूप सारे खायचे स्टॉल मिळतील इथे सगळे फालुदावाले वगैरे आहेत किंवा इथे जर तुम्ही याल नॉनव्हेजचे खूप सारे स्टॉल्स मिळतील बघायला त्यानंतर इथे मिठाईचे काही स्टॉल्स आहेत रसमलाई वगैरे आहे ते फिरणी म्हणून काही आयटम्स असतात त्यांचे सो खूप सारे आय थिंक हा हलवा वगैरे आहे सो असे खूप सारे स्वीट्स आहेत आपण अजून पुढे जाऊन बघूया सो ही आहे जी आहे ती कम्प्लीट ती आहे मोहम्मद अली रोडवरची खाऊ गल्ली इथे तुम्हाला स्पेशल मालपोहा मिळेल जे जो बघितला असेल जो म्हणजे हे मालपोहा आहे आणि तो तेवढ्या मोठ्या तेलाच्या कढईमध्ये हे केला जातो फ्राय केला जातो आणि मग तुम्हाला त्या रबडी ही रबडी तुम्हाला समोर दिसेल त्या रबडी हिने टाकून दिला जातो रबडी त्याच्यावर टाकून दिली जाते आत्ता संध्याकाळी 7:15 झाले सो सगळेजण बिझी आहेत ते आपला रोजा उघडण्याच्या ह्याच्यामध्ये ही आहे फिरणी बघू शकता इथे तुम्हाला अजून खूप सारे असे नॉनव्हेजचे स्टॉल बघायला मिळतील हा बघा एवढा मोठा मालपो आहे नंतर इथे खूप सारे फ्रूट नटचे आईस्क्रीम वगैरे मिळतात खूप सारी गर्दी आहे इथे पुन्हा मालपोहा ॲक्च्युली आता सॅटर्डे आणि प्लस म्हणजे रोजा उघड्याचा टायमिंग आहे त्यामुळे खूप गरी आहे ते शॉर्माचा आहे नंतर तुम्ही हे बघू शकता गाईज तुम्ही बघाल इथे सगळे मुस्लिम बांधव आपले फॅमिली सकट म्हणजे रोजा उघड्याला बसलेले आहेत Thank you.
सो इथे पण काही स्टॉल्स आहेत ते आपण बघूया. इथे पण ते रबडीचे आहेत काही. आणि ते इथे पुन्हा शॉर्मा इथे तुम्हाला मावा जिलेबी पण बघायला मिळेल. मोस्टली नॉनव्हेज आयटम जास्त बघायला मिळतील इथे तुम्हाला. इकडे असे खूप सारे सीख कबाब आहेत. सो गाइस आम्ही पहिल्यांदा आयटम बघितला मावा संदल मावा खांदल म्हणून. अमेझिंग आयटम आहे. इथे पुन्हा एकदा नॉनव्हेजचा स्टॉल आहे. तिकडे तुम्हाला कबाब मिळतील आणि नॉनव्हेजचे आयटम्स मिळतील. गर्दी तुम्ही बघू शकता. आणि असं काही नाही इथे मुस्लिम बांधवत सगळ्याच प्रकारचे लोक येऊन या म्हणजे उत्साह सणाची म्हणजे हा सण एन्जॉय करतात किंवा इथलं खाणंपिणं एन्जॉय करतात. गाईस तुम्ही बघू शकता इथे खूप सारी फॅमिलीज म्हणजे रोजा सोडायला बसलेली आहे. मस्त असे खूप सारे नॉनव्हेज आयटम्स बघायला मिळतील. इथला क्राऊड बघा. फास्ट फूड सेंटर मरवा फास्ट फूड सेंटर. नंतर हे जी तवा कॉर्नर आहे. इकडे तुम्ही बघू शकता असं बोटी बोटी कट होत आहे आणि मस्त असे सीख कबाबी इथे लावलेले आहेत. इथे पुन्हा मावा जिलेबी मावा गुलाबजामचे स्टोर आहे. बुरहानपूर मावा जिलेबी म्हणून. इथे तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता म्हणजे आपण म्हणतो ना कलेजी फ्राय किंवा सीख कबाब किंवा आपण ती हाफ कोंबडी घेतो फ्रायवाली वगैरे तसं ते सगळे आयटम्स लेग पीस वगैरे. गाईज इकडे तुम्ही बघू शकता हे लोक किती बिझी आहेत कारण आत्ता जस्ट म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते लोक काहीच खात नाहीत किंवा अगदी थुंकीही गिळत नाहीत असा त्यांचा कडक उपवास असतो. त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर ते लोक रोजा सोडतात किंवा रोजाचा उपवास सोडतात. त्यामुळे ते खाण्यामध्ये एवढे मग्न आहेत किंवा ते लोक सर्व करण्यामध्ये एवढे मग्न आहेत. रोजाचा हा म्हणजे रमजानचा हा जो महिना असतो तो मुस्लिम बांधवांसाठी खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये ते लोक खूप सारे आपली शुभकार्य करतात जसं आपण करतो. आपल्यासाठी जसा दसरा दिवाळी असतो तसा त्यांच्यासाठी हा रमजानचा महिना असतो. गाईज इथे तुम्हाला ड्रायफ्रुट्स बघायला मिळतील आणि हे ड्रायफ्रुट्सना एकदमच म्हणजे भार्गवहून वगैरे इम्पोर्ट केलेले असतात म्हणजे अगदी सौदी अरब वगैरे. सो हे सगळ्या प्रकारचे डेट्स तुम्हाला मिळतील म्हणजे खजूर काजू नंतर अक्रोड वगैरे. सो हा पण एक गाईज एक स्वीटचा डिश आहे. बोलते सर नाही क्या ओके तुकडा शाही तुकडा आहे म्हणतात त्याला. आणि हा आपला हलवा नंतर इथे मावा जिलेबी ही नॉर्मल जिलेबी आणि इथे संपलेत आय थिंक गुलाबजाम पण हे मावा गुलाबजाम वगैरे. बेकरीजचे पण खूप आयटम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. मुस्लिम बांधव बेकरीच्या व्यवसायामध्ये पण खूप सारे आहेत तो ते पण तुम्हाला बघायला मिळेल. सो काही इथे एक पुन्हा स्टोर आहे बुरहानपूर जिलेबी सेंटर म्हणून. इथे बघू शकता तुम्ही मावा गुलाबजाम हे
फिरनी मावा जिलेबी म्हणजे मोस्टली तेच तेच आयटम्स आहेत पण हे धंदे खूप चालतात शॉर्मा म्हणा कबाब म्हणा किंवा की फिरनी म्हणा हे सगळे आयटम्स रिपीटेड आहेत पण हे आयटम खूप चालतात म्हणजे रमजानच्या या महिन्यामध्ये जे तुम्हाला जनरली सगळीकडे या एरियामध्ये बघायला मिळतील तुम्ही बघाल तर आपल्या पोलीस बांधवांचा पण एकदम मजबूत असा इथे म्हणजे बंदोबस्त आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलाही कोणाला प्रकारचा त्रास होऊ नये सो त्यांना सुद्धा मुस्लिम बांधवांकडून म्हणजे उपवास सोडताना त्यांना पण खायला वगैरे मिळतं तुम्ही बघू शकता त्यांचं शर्ट अगदी भिजलेलं आहे म्हणजे किती या गर्मीमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागतो किंवा सगळी चोख व्यवस्था ठेवतात ते सो गाईज बरंच मोठी खाऊगली आहे म्हणजे जवळपास एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर म्हणजे जवळपास एक किलोमीटरच्या एरियामध्ये म्हणू शकता तुम्ही हे पूर्ण खाऊगली तुम्हाला बघायला मिळेल मस्जिदपासून म्हणजे ब्रिजखालीच्या मस्जिदपासून ते अगदी या एंडपर्यंत पुढच्या सो ते बघू शकता बरेच सारे नॉनव्हेजचे आयटम्स म्हणा किंवा स्वीट डिश म्हणा तुम्हाला खायला मिळतील आणि स्पेशली फ्रुट्स म्हणा म्हणजे लाईक फ्रूट सॅलड म्हणा मग त्यात कलिंगड आता सध्या मँगोचा सीझन आहे तर मँगो केळी किंवा ह्या सगळ्या गोष्टी वगैरे सो गाईज इथेही म्हणजे जी गल्ली आहे मोहम्मद अली रोडची खाऊ गल्ली इथेही म्हणजे एंड होते एंड इन द सेन्स इथे म्हणजे स्टॉल संपतात सो इथून ते अगदी ब्रिजपर्यंत तुम्हाला खूप सारे राईट अँड लेफ्ट बोथ साईडला तुम्हाला म्हणजे खायचे स्टॉल्स मिळतील सो ते तुम्ही एन्जॉय करू शकता आपण पण येऊ शकतो म्हणजे असं काही नाही जसं ते आपले सण साजरे करतात म्हणजे आपल्या सणामध्ये ते सुद्धा एन्जॉय करतात मध्ये खाणंपिणं असो किंवा काही सो आपण पण इथे येऊन त्यांच्या सणामध्ये उत्साह द्विगुणित करू शकतो त्यांच्याबरोबर शेअर करून त्यांच्या जर तुमचे कोणी मित्र असतील मुस्लिम बांधव तर त्यांच्यावर येऊन तुम्ही नक्कीच इथल्या हा एरिया एकदा एक्सप्लोअर करा इथलं खाणंपिणं एन्जॉय करू शकता प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे सो मी माझ्या मित्रांबरोबर यापूर्वी जेव्हा आलो होतो एकदा त्यावेळी एन्जॉय केला होता सो नक्कीच म्हणजे मी आता तर काय नॉनव्हेजचा आयटम आज करणार नाही कारण सॅटर्डे बट यस तो जो पप्पू ज्यूसवाला जो फेमस आहे त्याच्याकडे त्या नारळाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यूस मिळतो आणि वरून सगळे ड्रायफ्रुट्स ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत पुढे गेल्यावर तो हायवेच्या त्यास म्हणजे रस्त्याच्या त्या साईडला बसतो तो खूप फेमस आहे यूट्यूबवर तुम्ही त्याचं नाव टाकून बघाल पप्पू ज्यूसवाला तर तो तुम्हाला खूप व्हायरल भेटेल त्याचे व्हिडिओ सो ते आपण एकदा ट्राय करणार आहोत सो ते आता थोड्या वेळातच ट्राय करू एक 10 मिनिटात तिथून गेल्यावर गाईज ही आहे शिरापुरी हा आहे शिरा आणि मस्त तुम्हाला या जो म्हणजे माव्याचा मैद्याचा जे मैद्याची जी पुरी असते त्याच्यावर तो तुम्हाला ॲज अ 1 किलो 100 ग्रॅम वगैरे असं देतात सो गाईज इथे हलीम मिळतं बदामी हलीम हे नॉर्मली लहान मुलांना वगैरे दिलं जातं सो तुम्ही एकदा बघू शकता गाईज इथे तुम्ही बघू शकता शॉर्माचं प्रिपरेशन चालू आहे कशा प्रकारे केलं जातं शॉर्माचं प्रिपरेशन इथे सगळे ज्यूस बघायला मिळतं तुम्हाला सो गाईज जनरली तुम्हाला मालपोहा म्हणा किंवा मावा जिलेबी सीख कबाब आणि फिरनी वगैरे हे आयटम्स जे तुम्हाला जनरली सगळीकडे बघायला मिळतात तेच आयटम इथे पण बघायला मिळतील फक्त मोठ्या प्रमाणात आणि त्याच्या काही व्हरायटीजमध्ये सो नक्कीच म्हणजे इथून तुम्ही या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता मिठाईचे खरंच तुम्हाला खूप नवीन नवीन प्रकार इथे बघायला मिळतील फुल भट्टीमध्ये एकदम प्रिपरेशन चालू आहे गाईज तुम्ही बघू शकता मोहम्मद अली खाऊगलीच्या एक्झॅक्टली समोर पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त आहे अगदी पोलीस बंदोबस्त आपले एकदम म्हणजे तयारीनिशी आहे
की हा सण किंवा हे कार्य किंवा हा संपूर्ण महिना व्यवस्थित कुठल्याही विघ्न न पडता व्यवस्थित संपूर्ण कार्यक्रम पूर्ण पडा म्हणजे पूर्ण पूर्णत्वास जावा. सो त्यासाठी पोलिसांचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. सो गाईज फायनली आपण पप्पू जुसवालाच्या इथे आलेलो आहोत जो भेंडी बाजार बसस्टॉपच्या अगदी जवळच आहे. सो हा आहे पप्पू जुसवाल्याचा स्टॉल. खूप फेमस आहे, वर्ल्ड फेमस नाही पण इंडियन फेमस नक्कीच आहे. यूट्यूबवर याचे खूप सारे व्हिडिओज आहेत. सो आपण पण आता घेऊया असं एक ह्याच्यामध्ये सर्व्ह केलं जातं. सो वेट करूया आता ते लोक सेटअप करतात आणि मग आपण एक घेऊया काय ह्याच्यातलं घेऊया अफगाणी क्रीम किंवा दिलवाले शेक. हां दिलवाले शेक घेऊया तो एक बेस्ट असतो. राईज याच्याकडे बघू शकता या चार पाच प्रकारचे म्हणजे पाच सहा प्रकारचे आयटम्स मिळतात. दिलवाले क्रीम, मँगो क्रीम, पायनॅपल पायनॅपोला, वॉटरमेलन शेक, आशिक सीताफल क्रीम किंवा स्ट्रॉबेरी क्रीम, अफगाणी खीर वगैरे स्वादा बंद आहे. सो राईज आपण पण दिलवाले शेक एक ऑर्डर केलं आहे, त्याचं मेकिंग प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी. ॲक्च्युली इथे खूप गर्दी असते पण आता कसं ऑलमोस्ट जस्ट रोजा सुटलेला आहे. सो तुम्ही जर रात्री इकडे याल किंवा रमजान संपता संपता जर जेव्हा याल तेव्हा खूप सारी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. आपलं दिलवाले शेक तयार होतं म्हणजे जे हे असतं आपलं खोबरं आतलं त्याचा आतलं म्हणजे पाण्याच्या ह्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करून हे केलं जातं. वरून आता दूध टाकतो आहे तो. ही आहे जी मेकिंग प्रोसेस. आता याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकले जातील. पुन्हा एकदा क्रीम, व्हाईट क्रीम. आणि आपलं दिलवाले शेक रेडी. सो याचा आपण आता आस्वाद घेऊया. सो हे आहे आपलं दिलवाले शेक. सो लेट्स ट्राय. सो काही जसा होता यावर्षीचा रमजान महिन्यातला हा इथला म्हणजे मोहम्मद अली रोडवरचा खाऊ गलीतला ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मी फर्स्ट टाइम शूट केले इथे आणि बरेच काही दाखवण्याचा म्हणजे प्रयत्न केला. हा ब्लॉग तुम्हाला कुठल्याही कारणास्तव आवडला असेल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीबरोबर आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.